ओम नमः शिवाय। नमस्कार, आपण श्रवण करत आहात श्रावण शुक्रवारची जीवतीची कहाणी। आठपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलून आणलं। अगं अगं सुईणी, मला नळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईल। सुईणीनं गोष्ट कबूल केली। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली। तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू खूप गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन। तिनं होय म्हणून सांगितलं। नंतर ती सुईण राणीकडे आली। बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे, तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे, लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत। तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं। आपल्यास काही दिवस गेल्यास अफवा उठवावी, मी तुम्हास नळवारीचा मुलगा आणून देईल। असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं ढोंग केलं। पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं, 9 मास भरताच बाळंतवनाची तयारी केली। इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं, सोयीनीला बोलावू धाडलं, त्याबरोबर तुम्ही पुढो व्हा मी येते म्हणून सांगितलं। धावत धावत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करू लागली। नंतर ब्राह्मणाच्या घरी आली, बाई बाई, तुझी पहिली खेप आहे, डोळे बांधलेस तर भिनार नाही, नाही बांधलेस तर भय वाटेल, असं सांगून तिने तिचे डोळे बांधले। ती बाळंतीण झाली, मुलगा झाला। सोयीनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला। मग तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि त्याच्यापुढे ठेवला। मग बाईचे डोळे सोडले, तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली। तिनं नशिबाला बोट लावलं, मनामध्ये दुःखी झाली। सुईण निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली, मुलाचं कोडकौतुक सुरू झालं। इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती माते, आई जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असू, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर पडावे, हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं, तसंच कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं, तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं। याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला, एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ही नाहून अंगणात राळी राखीत बसली होती, तेव्हा याची नजर तिजवर गेली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चित केले। रात्री तिच्या घरी आला, दारात गाय वासरू बांधली होती। चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला। वासराला वाचा फुटली, तो आपल्या आईला म्हणाला, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय? ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन त्यानं आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली। काशीस जाऊ लागला। जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत। राजा आला, त्या दिवशी चमत्कार झाला। 5वीचा दिवस होता, राजा दारात निजला होता। 7वी रात्री आली, म्हणू लागली, कोण गमेलं वाटेत पसरलंय? जीवती उत्तर करते, अगं अगं, माझं ते 9साचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला ओलांडू देणार नाही। मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप दोघे चिंता करीत बसले होते। त्यांनी हा संवाद ऐकला। उत्तर रात्र झाल्यावर 7वी जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या। उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले आणि तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली। राजानं ती मान्य केली। त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला। दुसरे दिवशी राजा चालता झाला, ब्राह्मणाचा मुलगाही वाढता झाला। काही दिवसांनी राजा काशीस पोहोचला। पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली। गयावर्जनाची वेळ आली। पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले। असं होण्याचं कारण राजानं ब्राह्मणाला विचारलं। ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचं कारण समजेल। मनाला मोठी चुटपुट लागली। घरी आला, मोठ्या थाटानं मामंद केलं। त्या दिवशी शुक्रवार होता। गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं।
ब्राह्मणीला मोठं संकट पडलं, राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस माझं बाळ जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला, ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम दाटून पाना फुटला, तिच्या स्तनातून दुधाच्या धारा सुटल्या, त्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. ती केल्या उठेना तेव्हा त्याची आई गेली, त्याची समजूत काढू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं काय कारण? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा राजवाडा बांधून दिला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.